बटाट्याची सध्या लागण जास्त झाल्यामुळं गेल्या वर्षी दर ह्याचा 50 ते 60 रुपये किलो होता. यंदा सगळ्यांनी टमाटा 50 ते 60 ह्या वर्षी मुडलिमला खरेदी होती लोकांची, त्या हिशोबावर लोकांनी लावला. पण यंदा ते बाउंड्री बंद असल्यामुळे पाकिस्तानची तालिबानी ही माल आपलं तिथं जात होता पाकिस्तानला बांगलादेशला, सध्या ती माल जात नाही. आणि वाजवीपेक्षा टमाटा लोकांनी जास्त लावला त्यामुळे त्याच्या दराची म्हणजे दराची गॅरंटी राहिली नाही आणि माल बी बाहेर जाय नाही, त्यामुळं ते युद्धाचं वातावरण त्या अफगाणिस्तानात झाल्यामुळं माल तिथं काय आपलं पोचं नाही, त्यामुळं ते भारतातला माल भारतातच ठप्प झाला आहे. अशी अख्ख्या भारतातच परिस्थिती आहे, पंढरपुरात नाही अशी भारतातच परिस्थिती आहे. टमाट्याला किती दर आहे? टमाट्याला कॅरेट 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपयाला कॅरेट उपता ऐकतो आहे 25 किलोचा. आता नाही झालं तर महिना ते 1.5 महिना परिस्थिती काय सुधारणार नाही टमाट्याची किंवा प्रत्येक मालाची, दोडका असो, कारला असो, टमाटे असो, भेंडी असो, प्रत्येक मालाचे दर कोसळले वाजवीपेक्षा जास्त लागण झाल्यामुळे. आणि मोठा पाऊस जर नाही झाला तर अजून महिनाभर रेट वाढण्याची शक्यता नाही आहे.